अज्ञात डंपांना पाठीमागून जोराची धडक दिल्यानं डोक्याला गंभीर इजा होऊन पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाला ही दुर्घटना सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली एम आय हद्दीतील सकाळ प्रेससमोर घडली हातकळंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथले पंचावन्न वर्षाचे विश्वास अण्णाप्पा कांबळे आणि त्यांचा वर्षीय मुलगा पंकज हे आपल्या अॅक्टिव्ह मोपेडवरून वाठार इथं नातेवाईकांकडे निघाले होते रात्री साडेआठच्या दरम्यान ते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सकाळ प्रेस समोर आले होते त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका डम्परनं मोपेडला जोराची धडक दिली धडक बसताच कांबळे पिता पुत्र डांबरी रस्त्यावर आपटले दोघांच्याही डोक्याला दो गंभीर दुखापत झाली दरम्यान अपघातानंतर डम्पर चालकानं पलायन केलं अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली पण जो तो मदत करण्याऐवजी व्हिडिओ करण्यात मग्न होता अपघाताची माहिती समजताच शिरोली पोलिसांचं पथक दाखल झालं त्यांनी दोन्ही जखमींना कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केलं पण उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता अपघातग्रस्त विश्वास कांबळे मोलमजुरी करून जगत होते पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं मौजे वडगावमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होतीये या परिसरात आजवर डम्परच्या अपघातात अनेकांचा जीव गेलाय टोप आणि शिए परिसरातील डम्पर भरधाव वेगानं जात असतात त्यामुळे पोलीस प्रशासन आणि आरटीओ कार्यालयानं गंभीर दखल घेण्याची गरज आहे